षटक आला होता तो सुरेश पाटील चौथं षटक आताण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक आताण्यासाठी स्ट्रायकरवरती फलंदाज उमेश जाधव ज्याच्या बॅट मधनं लागोपाठ 3 चौकार आले होते तो उमेश जाधव स्ट्रायकरवरती असेल. इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपिश पद्धतीने डायरेक्ट इट होतोय. फलंदाज इथे बाद होत आहेत. त्यांनी पडील चांगली फलंदाजी करत होते सतीश सुद्धा. एकेरी दुहेरी धावेला महत्व देण्यात आलं होतं सतीशच्या माध्यमातून. ते मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. धावा तब्बलकेवरती 35 धावा 35 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत नवापाडा संघाचे. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज सुरेश यावेळी चांगला चेंडू वेगवान तेज तारार चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती लागोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकलेत या षटकामध्ये गोलंदाज सुरेशनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुरेशच्या माध्यमातून या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच्यावरती भरोसा दाखवलाय तो मात्र साध्य करतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती लागोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळलाय गोलंदाज फलंदाज पुष्कर. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय चौथ्या षटकातील. चौथा चेंडू चौथ्या षटकातील गोलंदाज सुरेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळीच मात्र सोडून दिलाय. यु मिस आय विल डेफिनेटली फलंदाज होतोय बाद. बालासाठी हा चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय. वेगाने चेंडू यशी रक्षकाकडे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती या धावा धापलक्यावरती पाहायला मिळतात. 35 धावा हस्तगीत होत आहेत. 5 धावा 5 चेंडू निर्धाव फेकल्यात. या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक हाता लिहिल का गोलंदाज सुरेश पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक हाता लिहिला गोलंदाज सुरेश पाटील न का माझ्यावरती भरोसा दाखवलाय हे सिद्ध केलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या सुरेश पाटील न पॉवर प्लेच्या.
लागोपाठ तीन चेंडू वरती तीन चौकार आले होते त्याच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये। आता मात्र चौथा षटक का माझ्या जाऊन दिलाय हे मात्र सिद्ध करत असताना सुरेश पाटील निर्धाव षटक आताले गोलंदाजांना। धावसंख्या धापलक्यावरती स्थगित पाहायला मिळते। चार षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धापलक्यावरती पाहायला मिळतात 35 धावा। शेवटचं षटक स्पीडअप करायचं आहे नावाली संघ।